subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माजी नगरसेविका शुभांगी पाटील, रंजना सोनावणे, शशिकला पाटील, हेमांगी सोनावणे, माजी उपायुक्त दादासाहेब चाबुकवार व संध्या आंबादे, कार्यकारी अभियंता शुभांगी दोंडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत तायडे व दत्तात्रय घनवट, समाज विकास अधिकारी सर्जीराव परांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने 100 अधिक महिला बचत गटांनी महिला संस्थांनी निर्माण केलेल्या विविध उपयोगी वस्तू साहित्य यांचे प्रदर्शन विश्वनाथ भावे नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये मांडणी करून ठेवण्यात आले होते. त्यालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, शिक्षिका, महिला पोलीस कर्मचारी, महिला सफाई कामगार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्षा रुशाली मगदून यांनाही सन्मानित करण्यात आले. उपस्थित महिलांसाठी काढण्यात आलेल्या पैठणीच्या लकी ड्रॉ मध्ये प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे भाग्यवान विजेत्यांना एवढी पैठणी प्रदान करण्यात आली. महिला आज सर्व क्षेत्रात धडाधडीने आघाडीवर असून अनेक क्षेत्रात तिने स्वतःचे अस्तित्व समर्थपणे सिद्ध केले असल्याचे मत नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, माननीय आयुक्तांच्या वतीने नवी मुंबईकर क्षेत्रातील सर्व तमाम महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, ज्या लिंक वर्कर असतील, आशा वर्कर असतील किंवा तळागाळात काम करणाऱ्या आमच्या सफाई कर्मचारी असतील, अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांचा बऱ्यापैकी त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांचा एक सन्मान केलेला आहे. त्यांना ह्या सगळ्या सन्मानाने त्यांना पुरस्कृत केलेलं आहे. त्याबद्दलही समाज विकास विभागाचे मी अभिनंदन व्यक्त करते, कारण की त्यांनी ही त्या महिलांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या ह्या कामाची दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर आज कोविडच्या महामारीनंतर 2 वर्षानंतर हा जो जागतिक महिला दिन आहे तो मोठ्या उत्साहाने आपण सर्वजण साजरा करत आहोत. जवळजवळ 100 बचत गट इथे सहभागी झालेले आहेत. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, एनजीओ इथे आलेले आहेत. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांनी त्या महिला बचत गटाच्या सर्व काही महिला असतील, त्याचबरोबर ज्या काही वेगवेगळ्या महिला बचत गट नसतील परंतु वैयक्तिक स्वरूपामध्येही ज्यांची काही कलाकुसर असेल असेही वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत. इथे महिलांचं कर्तृत्व, महिलांचे वेगवेगळे कलागुण आहेत, त्यांना या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दलही अशा प्रकार त्याबद्दलही मी समाज विकास विभागाचे आभार व्यक्त करते. अशा प्रकारच्या कौतुकाची थाप जर महिलांवर पडली तर निश्चितच त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांना आणखीन एक वेगळी भरारी मिळते आणि त्यांना आणखीन पुढे जाण्याची एक वेगळी उर्मी त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. महिलांचं अशा प्रकारे ज्या महिला घरात आहेत, ज्या महिला कुटुंब सांभाळतात, म्हणजे ज्या आपण म्हणतो की ज्या वर्किंग वुमेन नाही आहेत, तर त्यांनासुद्धा इथे आमंत्रित केलेलं होतं. सर्वांनाच इथे आमंत्रित केलेलं होतं. महिला मोठ्या संख्येने आलेल्या होत्या आणि महिलांना एक चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी एक लकी ड्रॉ महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. ज्या महिला उपस्थित होत्या, आपल्या 8 वॉर्डमध्ये प्रत्येकी एक अशाप्रमाणे 8 महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांची उत्कंठ आणि उत्साह एकदम शिगेला पोहोचला होता हे दिसून आलं. कारण आमचा हा विष्णुदास भावे हॉल आहे तो तुडुंब भरलेला होता. महिलांना बसायलाही जागा नव्हती, महिला इतक्या उभ्या होत्या. यातून महिलांचा उत्साह आम्हाला दिसून आला तर ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा सर्वांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.